नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा। त्याबद्दल तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या नारळी पौर्णिमेनिमित्त आम्ही सुमित, मी आणि श्लोक आलो आहोत ते म्हणजे दर्याला, नारळ द्यायला। तर सोन्याचं नाही पण सोन्यासारखा नारळ तरी नक्कीच देणार, कारण या दर्यावर आमची पोटं भरतात। तर आता आम्ही आहोत ते म्हणजे या नागावच्या समुद्रकिनारी। बीच बघा, एकदम रिकाम आहे। आता सध्या पर्यटक कोणीच नाही आहेत। आणि याच्या पाठी दिसते तो म्हणजे अलिबागचा कुलाबा किल्ला। तर सुमित, मी आणि श्लोक आता चाललो ते म्हणजे दर्यादेवाला नारळ देण्यासाठी। आणि आमच्या ज्या चप्पल आहेत त्या इथंच काढतोय। आणि पाणी इथपर्यंत आले, आता समुद्राला भरती चालू आहे। ते थोडं पाण्यात जातो आम्ही, पॅन वगैरे मस्त वरती करून। आणि नारळ सोडून झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच जाणार आहोत ते म्हणजे फिशिंगला। सुमित थोडा घाईत आहे, सुमित लवकर जाणार आहे, मी थांबणार आहे एकटा। तर बघू आता, पहिलं नारळ सोडून घेऊ, त्याच्यानंतर फिशिंगचा व्हिडिओ। चला तर आता लगेच नारळ सोडून घेऊया। श्लोक जो आहे तो नारळ घेऊन आला आहे आणि एक हातात त्याचा आहे रॉड। तर पहिलं जे आहे ना, आम्ही नारळाची पूजा करून घेतो। सुमितने साला काढून आणलाय नारळ आणि फुलं। हे घे श्लोक, रॉड पकड। आणि हे आपलं अगरबत्त्या घे, माचीस। आणि हे आहे माचीस, पहिलं पूजन करून घेऊया। त्याच्यानंतर हा आहे आपला नारळ। लायटर आहे तिकडे, हे बघा बघू शकता। तर मित्रांनो, हे बघा बघू शकता, अख्खी माचीस खाली झाली पण आमची अगरबत्ती काय पेटली नाही। तर आता आणले सुमितने ते म्हणजे लायटर। लायटरने आता पेटवतोय, लायटरला पण पेटवण्याची एक नवीन टेक्निक शोधून काढली। माझ्या बॅगमध्ये अगरबत्ती टाकली आणि पेटवले। आता पहिलं करतो ते म्हणजे पूजन। Thank you.
आपलं नारळाचं जे पूजन आहे ना ते करून झालंय. आता आम्ही चालू तिथे दर्या देवाला नारळ देणं आहे. आता आपलं नारळ जे आहे ते सोडून झालंय दर्या देवाला आणि आता आपण निघणार आहोत ते म्हणजे फिशिंगसाठी. तर बघूया आपल्याला त्या फिशिंगच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय मिळतं इथे.